नमस्कार विद्यार्थी मंडळी, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानाचे टॉप 30 प्रश्न पाहणार आहोत, जे मागे झालेले एमपीएससी, यूपीएससी, तलाटी, पोलीस, लिपिक सर्व परीक्षांमध्ये वारंवार रिपीट होत असतात आणि पुढे भविष्यात होणाऱ्या परीक्षेमध्येही वारंवार रिपीट होतील, म्हणून हे प्रश्न कोणी मिस करायचे नाहीत। असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। हा व्हिडिओ तुम्हाला आवडेलच, शेवटी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये आम्हाला द्यायचं आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुमचा अभ्यास किती आहे हे तपासण्यासाठी बघायचा आहे तुम्ही। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झाली? वृत्तपत्रासाठी लागणारा कागद निर्मिती कारखाना कोठे आहे? विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? खालीलपैकी मृत्युंजय कादंबरीचे लेखक कोण आहेत? पितळ या धातूमधील घटक कोणते? दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक कोणत्या कलमाने बोलविण्यात येते? लज्जा ही कादंबरी कोणाची आहे? गारो, खांसी, जैतिया या टेकड्या कोणत्या राज्यात आहेत? पंजाबराव देशमुख यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली होती? एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? मित्रांनो, आशा करतोय जेवढी विद्यार्थी मंडळी हा व्हिडिओ पाहत आहेत तेवढी विद्यार्थी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करतील, जेणेकरून आम्हाला पुढील व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल। चला तर पुढील प्रश्नाकडे वळूया। पाण्याचे अतिशुद्ध रूप कोणते? राज्याचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? किती वर्षांच्या कालावधीने भारतामध्ये जनगणना केली जाते? 'महू' या ठिकाणी कोणत्या समाजसुधारकाचा जन्म झाला आहे? भंडारदरा धरणास कोणत्या नावाने ओळखले जाते? खालीलपैकी केदारनाथ मंदिर कोणत्या राज्यात आहे? USB म्हणजे काय? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? 'लंडन' हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
अभिनव बिंद्रा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मेलबर्न हे क्रिकेटचे मैदान कोणत्या देशात आहे? करमसूर डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? खालीलपैकी कोणते भारताचे क्षेपणास्त्र नाही? आंतरराष्ट्रीय शांतता दिवस केव्हा साजरा केला जातो? महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? भारत देश इस्पातची सर्वात जास्त निर्यात कोणत्या देशाला करतो? अग्निपंख हे पुस्तक भारतातील कोणत्या व्यक्तीच्या आत्मचरित्राची मराठी आवृत्ती आहे? जगात सर्वात जास्त मुस्लिम कोणत्या देशात आहेत? असा कोणता पक्षी आहे जो स्पर्श केल्याने मरून जातो? चंदनाचे लाकूड यासाठी प्रसिद्ध असलेले राज्य कोणते? धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. मागील व्हिडिओमध्ये प्रश्न होता विचारलेला जो जगातील सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म कोठे आहे, उत्तर होते गोरखपूर उत्तर प्रदेश भारत. आजचा प्रश्न आहे जगातील सर्वात उंच इमारत कोणती, याचे उत्तर आम्हाला कमेंटमध्ये कळवायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचे आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. धन्यवाद.